नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर शिक्षक भरतीशी संबंधित आणखी एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. आगामी भरतीबाबत शिक्षण विभागाची भूमिका प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा. 6,100 पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिलेली आहे, परंतु फक्त 6,100च पदे भरली जाणार आहेत का? तर नाही. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये जेवढ्या पदांना मान्यता देण्यात आलेली आहे तेवढी सर्व पदे भरली जाणार आहेत, आवश्यक पात्रतेचे उमेदवार प्राप्त झाले तर. यामध्ये माजी सैनिकांच्या जागा रिक्त राहणार आहेत. सोबतच गणित व विज्ञान या पदांवर आवश्यक पात्रतेचे उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे ही पदेसुद्धा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. आगामी भरतीमध्ये ही पदे भरण्याची कारवाई पूर्ण केली जाणार आहे. अगोदर जर विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लावल्या तर अनेक गोंधळ निर्माण होतील. या संदर्भात विचारणा केली असता अगोदर ह्या विथ इंटरव्ह्यूच्याच याद्या लागणार आहेत, परंतु कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही या संदर्भातसुद्धा पूर्णपणे दक्षता घेतली जाणार आहे. उर्वरित शिक्षक भरतीची अभियोग्यताधारक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत, तर उर्वरित याद्या पोर्टलवर कधी बघायला मिळतील या संदर्भात विचारणा केली असता मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे SEBC मधून उमेदवार EWS मध्ये कन्व्हर्ट केले जात आहेत. सध्या पोर्टलवर तेच काम सुरू आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण व्हायला 1 आठवड्याचा कालावधी लागू शकतो आणि त्यानंतर पोर्टलवर याद्या लावण्यात येणार आहेत. 6,100 पदांचा आकृतीबंध कसा असणार आहे? तर आकृतीबंध वगैरे काहीही नसणार आहे. 12,140 पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलला मान्यता देण्यात आलेली आहे, तेवढी सर्व पदे भरली जाणार आहेत, आवश्यक पात्रतेचे उमेदवार प्राप्त झाले तर. यामधून माजी सैनिकांच्या जागा वगळण्यात आलेल्या आहेत. या जागांना 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे. 12,140 पदांपैकी आवश्यक पात्रतेचे उमेदवार जेवढे उपलब्ध होणार आहेत तेवढ्या सर्व जागा ह्या भरण्यात येणारच आहेत. खासगी संस्थांवरील शिक्षक भरतीसुद्धा पारदर्शक पद्धतीने कशी पूर्ण करता येईल या दृष्टीनेसुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. शिक्षक भरतीच्या संदर्भात पोर्टलवर 2 ते 4 दिवसांमध्ये सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. भरतीमध्ये एकाही पात्र उमेदवारावर अन्याय होणार नाही यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. पहिल्या मेरिट लिस्टमधील गैरहजर व अपात्र उमेदवारांची जवळपास 400 पदेसुद्धा या शिक्षक भरतीमधून भरली जाणार आहेत. सोबतच 1 ते 5 ची पदे आपल्याला ब्रिज कोर्टचा निर्णय आल्याशिवाय भरता येणार नाही आहेत. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ही पदे भरली जाणार आहेत. पहिल्या मेरिट लिस्टमध्ये पात्र असूनसुद्धा पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे काही उमेदवारांना डावलण्यात आले होते, त्या उमेदवारांचासुद्धा विचार आगामी शिक्षक भरतीमध्ये करण्यात येणार आहे. अगोदर खासगी संस्थांची यादी लागली तरीही या उमेदवारांवर अन्याय होणार नाही अशी दक्षता घेतली जाणार आहे. मागासवर्गीयांच्या कपात केलेल्या 50% पदांच्या संदर्भात अर्थातच ही पदे कधी भरली जाणार आहेत या संदर्भात काहीही माहिती प्राप्त झालेली नाही आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीच्या संदर्भात चर्चा केली असता शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये 2x वाढ करावी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला सादर करण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर शिक्षण सेवकांचे मानधन 2x होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या शिक्षण सेवकांच्या कुटुंबियांनासुद्धा आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आपल्यासोबत आहे, घेऊया जाणून. शिक्षण सेवकांना 3 वेतनवाढी देण्याची करण्यात आलेली आहे मागणी. राज्यातील शिक्षण सेवक म्हणून काम केलेल्या शिक्षकांना 3 वेतनवाढी द्याव्यात अशी मागणी शिक्षण सेवक समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की 10 मार्च 2000 रोजीचा शिक्षण सेवक भरती शासन आदेश, त्यापूर्वीचे शासन आदेश व नंतरचे सुधारित शासन आदेशाद्वारे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने तसेच इतर राज्यातील भरती प्रक्रिया अभ्यास करून राज्य शासनाने शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया राबवली. त्यात 5 वर्ष दरमहा केवळ 2,500 रुपये मानधन देण्यात आले, नंतर 5 ऐवजी 3 वर्ष 3,000 रुपये मानधन केले. 3 वर्ष मानधन तत्वावर सेवा करून शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षक पदावर रुजू झाले. त्यांनी केलेली सेवा, सेवानिवृत्ती वेतन तसेच सेवानिवृत्तीनंतरचे देय फायदे यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तसेच 12 वर्ष सेवा झालेल्यासाठी वरिष्ठ चटोपाध्याय श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात आली. मात्र 3 वर्ष केलेली सेवा प्राथमिक शिक्षक पदावर नेमणूक करताना 3 वर्षांच्या वेतनवाढी देण्यात आल्या नाहीत. प्रथम नेमणुकीपासून 3 वेतनवाढी ग्राह्य धरून प्राथमिक शिक्षक पदावर मूळ वेतन धरण्यात यावे व आजपर्यंतचा फरक अदा करून नव्याने वेतन निश्चिती करण्यात यावी
अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे।